दीपा लांजेकर दिग्दर्शित पावन खिंड या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. मराठी इंडस्ट्रीत एक नवा इतिहास निर्माण करण्याच्या दृष्टीने या चित्रपटाची पावलं पडत आहेत. दुसऱ्या आठवड्यात देखील 2000 पेक्षा जास्त शो या चित्रपटाला मिळाले असून 450 पेक्षा जास्त थिएटर्समध्ये हा चित्रपट महाराष्ट्रात दुसऱ्या आठवड्यात आहे. विशेष म्हणजे पहिला आठवड्यात या चित्रपटाने विक्रमी 10.5 कोटींची कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हा एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.15 कोटी गल्ला जमवला होता, तर दुसऱ्या दिवशी 2.8 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 2.80 कोटी कमाई करत 3 दिवसात 6.3 कोटी गल्ला चित्रपटाने तिकीट खिडकीवर कमावला होता. आता एका आठवड्यात 10.5 कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाची झाल्याचं म्हटलं जात आहे. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या आठवड्यात गंगूबाई काठियावाडी या बिग बजेट हिंदी चित्रपटाची स्पर्धा असून सुद्धा या चित्रपटाचे विकेंडचे सगळे शो हाऊसफुल झाले. त्यामुळे या यश मिळालेल्या यशाबद्दल दिग्पाल लांजेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. वेल, आता बॉक्स ऑफिसवर पावनखिंड अजून कोणते वेगवेगळे रेकॉर्ड करतो, किती कोटींची मजल गाठतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.